वृक्ष नसेल तर प्राणवायू नाही, प्राणवायू नसेल तर प्राण नाही, हा विचार सर्वांनी रोज केला तर नक्कीच सर्वजण वृक्षांची जतन करतील। आपल्या जीवनामध्ये वृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे, त्यामुळे वृक्षाची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। जास्तीत जास्त वृक्ष लागवड हे उपक्रम राबविले पाहिजे। या धकाधकीच्या जीवनामध्ये जे प्रदूषित वातावरण आहे, ज्याच्यात ऑक्सिजनची कमतरता आहे, त्या ऑक्सिजनची निर्मिती या वृक्ष लागवडीमुळे होईल व तुमचं आमचं जीवन सुखकर होईल। त्यामुळे वृक्ष लागवड अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन माननीय जिल्हा न्यायाधीश श्री सयाजीराव कोराळकर साहेब यांनी किरळी, शिर्डी, कोपरगाव व तालुका विधी सेवा समिती कोपरगावच्या वतीने घेण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले आहे। कोपरगाव शहरातील गुरुदार रोड व धारंगाव रोड या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आहे। या वृक्षांना संरक्षण म्हणून लोखंडी जाळीही यावेळी लावण्यात आली आहे। या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश सयाजीराव कोराळे, क्रेडेचे अध्यक्ष प्रसाद नाईक, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट ए पी येवले व उद्योजक कैलाचंदजी ठोळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे। या प्रसंगी माननीय जिल्हा न्यायाधीश श्री बी एम पाटील, माननीय दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री बी एस भोस, सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्री भगवान पंडित, सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर श्रीमती एस एन बनसोड मॅडम, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एम पी येवले, सरकारी वकील श्री ए एल वहाडणे, सरकारी वकील ॲडव्होकेट एडी टुपके, कांतीशेठ अग्रवाल, भाऊसाहेब भाबड, किरण बोराव, विरण बोरावके, डॉक्टर गावित्रे, मंदारा पहाडे, राजेंद्र वाकचौरे, तर केडेचे अध्यक्ष प्रसाद नाईक, हिरेन पापडेजा, कोपरगाव शिर्डी किडई खजिनदार, चंद्रकांत कौले सेक्रेटरी, आनंद आजमेरे, दिनार कुदळे, दीपक जाधव, किरण आसने, मनोज अग्रवाल, नरेश गणोरकर, प्रदीप मुंदडा, राहुल भारती, राजेश ठोळे, सचिन बोरावके, संदीप रोहितकर, रोहितेक संदीप राहतेकर, सिद्धेश कपिले, याकूब शेख, अमोल भाकरे आदीजण यावेळी उपस्थित होते। माझे सर्व सहकारी न्यायाधीश, वकील संघाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सरकारी वकील वाडणे साहेब, क्रेडाईचे अध्यक्ष नाईक साहेब, क्रेडाईचे सगळे सर्व मेंबर्स, आज आपण वृक्षारोपण हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता तो संपन्न होत आहे। झाडांचं महत्त्व हे आपल्याला सांगण्याची गरज नाही। वृक्ष नसेल तर प्राणवायू नाही आणि प्राण नसेल तर प्राण वाचू शकत नाही। हा जर आपण सगळ्यांनी रोज विचार केला तर आपण वृक्षाची लागवडही करू आणि वृक्षांचं जतनही करू तर आपल्या जीवनामध्ये वृक्षाला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आणि असे उपक्रम राबवून जास्तीत जास्त वृक्ष लागवण, झाडं लावायचा उपक्रम जर आपण केला, तुम्हाला असं वाटतं की या धकाधकीच्या जीवनामध्ये जे प्रदूषित वातावरण आहे, ज्याच्यात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे, त्या ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि तुमचं आमचं जीवन सुखकर होईल, असं काही लोकांचं म्हणणं आहे तज्ज्ञांचं, की हीच जर परिस्थिती राहिली, प्रदूषण वाढत राहिलं तर ठिकठिकाणी ऑक्सिजनचे पंप करावे लागतील। जसं आपण मोटर गाड्यांमध्ये पेट्रोल डिझेल भरतो तसं माणसांना ऑक्सिजन द्यायची वेळ येईल, तर ती वेळ येऊ नये दुर्दैवाने, आणि ती वेळ टाळण्यासाठी आपण सगळं समाजाने सर्व जे सामाजिक कार्य करतात, न्यायव्यवस्थाही त्याच्यात सहभागी आहे, आमची विधी सेवा समिती सहभागी आहे, सगळ्यांनी जागृत होऊन ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि प्रदूषण टाळण्याची गरज आहे। या निमित्ताने आपण सर्व इथे जमलात, विधी सेवा प्राधिकरणाला सहकार्य केलं, क्रेडाईनी खूप सहकार्य केलं, असे स्तुत्य उपक्रम यापुढे राबवले तर विधी सेवा प्राधिकरणाचं समितीचा क्रेडाईला कायम सहकार्य राहील। रोपण प्रसंगी उपस्थित सर्व न्यायाधीश तसेच ज्येष्ठ सर्व वकील संघाचे सदस्य अध्यक्ष व आमचे सर्व क्रेडाईचे मेंबर्स, खरं तर ह्या रोडला झाडं लावून देणं हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे की आम्हाला इथं परवानगी भेटली झाडं लावायची। कोपरगाव झेड प्लस सिक्युरिटीसाठी ही एकमेव जागा होती आमच्याकडे की जिथं आम्ही झाडं लावू शकतो आणि सेफ राहू शकतात असा हा स्पॉट आम्हाला वाटला। परवा मी कोराळे साहेबांना सहज आम्ही विनंती केली की इथं वृक्षारोपण करायचं का, मी आणि राजेजी ठोळे आलो होतो आम्ही सगळे मेंबर्स, तर त्यांनी सांगितलं की आपण नेहमी तुम्ही करा, आम्ही तुमच्या मागं आहे।
काही अडथळा येणार नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे. तर दरवेळेस त्यांचं अगदी शॉर्ट नोटीसला आम्हाला जे सहकार्य असतं, मागच्याही वर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प त्यांच्याबरोबर भरवला होता, ह्याही वर्षी आम्ही त्यांना आत्ता सांगितलं की आपण पुढचे उपक्रम भरू. क्रेडाई महाराष्ट्रातर्फे जुलै महिना आमचा हा प्लांटेशन वीक म्हणून आम्ही साजरा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो आमच्या बिल्डरांवर आरोप होतो की काँक्रीटच्या जंगलात तुम्ही आम्हाला ठेवतात, कुठेतरी आम्हाला असं वाटतं की ग्रीन बिल्डिंग्स या फोरमला आम्ही थोडंसं अजून पुढे घेऊन गेलो पाहिजे. आमच्या सगळ्यांच्या वतीने ह्या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. यापुढेही क्रेडाईतर्फे व क्रेडाई महाराष्ट्रातर्फे जे काही उपक्रम राबवले जातील ते समाज हिताला अधिक पोषक असतील अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. कोपरगाव तालुका विधी सेवा समिती, वकील संघ आणि क्रेडाई आयोजित या वनीकरणाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम या क्रेडाईच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या क्रेडाईचे सर्व सभासद वेळोवेळी सामाजिक उपक्रम ते राबवत असतात. ब्लड डोनेशन कॅम्प असतील, वनीकरणाचा विषय असेल किंवा शहर स्वच्छतेचा विषय असेल, तर त्यामध्ये त्यांचा कायमच पुढाकार असतो. तरी अशा क्रेडाईच्या सर्व सभासदांचं मी वकील संघाच्या वतीनं स्वागत करतो, आभार मानतो आणि अशी ग्वाही देतो की वर्षभर जे काही सामाजिक कार्यक्रम असतील, ब्लड डोनेशन कॅम्पसारखे महत्त्वाचे आपल्याला काही प्रोग्राम्स या ठिकाणी करायचे आहेत, तर त्याच्यासाठी क्रेडाईचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे सर्व सभासद यांना आमच्या वकील संघाचं पूर्णपणे समर्थन राहील. सर्वात महत्त्वाची बाब आज या ठिकाणी वनीकरण जे झालं आणि आमचे जिल्हा न्यायाधीश सन्माननीय कोहळे साहेब यांनी जे सांगितलं, प्राणवायू आणि ऑक्सिजन आणि झाडांचं आपल्या जीवनामध्ये असलेलं अनन्यसाधारण महत्त्व जे काही साहेबांनी सांगितलं, अतिशय योग्य आणि समर्पक अशा शब्दामध्ये माननीय कोहळे साहेबांनी या ठिकाणी मांडलेलं आहे. मी असं म्हणेल की समाजामध्ये कुठलाही सामाजिक उपक्रम घडत असताना होत असताना सर्वात महत्त्वाची बाब ही असते या उपक्रमामध्ये कोण सहभागी आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि त्याचं पेनिट्रेशन रूट लेवलपर्यंत जर जायचं असेल तर तो उपक्रम कोणाच्या हस्ते होतो आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि तालुक्यातली सर्वात महत्त्वाची शिखर संस्था जी आहे, न्यायव्यवस्था जी आहे, या न्यायाधीशांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामुळे निश्चितच याचं अगदी रूट लेवलपर्यंत याचं पेनिट्रेशन झाल्याशिवाय राहणार नाही आणि याची दखल अगदी शेवटच्या स्तरापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा वकील संघाच्या वतीनं या सन्माननीय सर्व न्यायाधीशांचं या ठिकाणी आभार मानतो. तसेच क्रेडाईचे अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी, वनविभागाचे अधिकारी, ज्येष्ठ नागरिक मंचाचे आदरणीय कैलास शेठ भोळे असतील वगैरे सर्व सभासदांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आणि पुन्हा एकदा या सामाजिक उपक्रमासाठी वकील संघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. वकील संघ विधी समिती आणि जजेस आणि ते पण क्रेडाई सारख्या तुम्ही हा कार्यक्रम घेतला हे खरंच फार आनंदाची बाब आहे आणि वाकण्यासारखे आहे. आणि असे जे सामाजिक उपक्रम आहेत कोकणाच्या दृष्टीनं आपण एक कारण घेत जावे, त्याला निश्चितच आपलं संपूर्ण तो पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. बघा आता याचा जो इम्पॅक्ट आहे आता सांगितल्याप्रमाणे इतकं खाली परकोलेट होतोच आहे. आणि अशा चांगल्या काही गोष्टी आपण लोकांनी जर केल्या तर समाजापुढे तो एक आदर्श होतो आणि हाच आदर्श आपण बाकीला तर निश्चित चांगलं येईल. आता जर क्रेडाई को महाराष्ट्र अंतर्गत क्रेडाई कोकणला शेरी या चॅप्टरच्या अंडर आम्ही आज वृक्षारोपणचा कार्यक्रम घेत आहोत. आणि हा वृक्षारोपणचा कार्यक्रम एक महिना आम्ही याच्यासाठी डेडिकेट केला आहे. त्याची सुरुवात आज आपण इथं केली आहे आणि आज प्राथमिक स्वरूपात आपण 50 झाडं इथं लावणार आहोत आणि तब्बल 300 झाडं लावायचा आमचा मानस आहे जो या महिन्यात आम्ही पूर्ण करतो. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.